राज्यामध्ये लाखो बेरोजगार तरुण नोकरीसाठी वनवन भटकत आहेत. असं असताना राज्यात मुठभर मराठा लोकांच्या झुंडशाहीनं महाराष्ट्र शासनाला वेठीस धरलंय. वास्तविक सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्टे दिलेला आहे, नोकर भरती आणि MPSC परीक्षेला नाही. त्यामुळे MPSC परीक्षा घेण्यात यावी आणि रखडलेली नोकर भरती सुरू करावी अशी मागणी OBC आरक्षण बचाव आंदोलनानं केली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं, तसेच धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं देखील करण्यात आली होती. राज्य शासनानं MPSC परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना किमान 1 लाखाची नुकसान भरपाई द्यावी, तसेच लपवून ठेवलेला गायकवाड आयोगाचा अहवाल जनतेसमोर उघड करावा. गायकवाड आयोगाची पक्षपाती नियुक्तीची खासगी पक्षपाती संस्थांकडून केलेलं मराठा सर्वेक्षण आणि त्यावर आधारित आयोगाचा अहवाल या तीनही बाबींची चौकशी करण्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग नेमावा. तोपर्यंत गायकवाड आयोगाच्या अहवालावर आधारित मराठा आरक्षण स्थगित ठेवावं अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आहे.